या आठवड्यात मराठी मनोरंजन विश्वात काय खास गोष्टी घडल्यात याची खबरबात जाणून घेऊयात वीकली टॉप 10 मधून. बायोकॉम 18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत भाई व्यक्ति की वल्ली या चित्रपटाचा टीझर नुकताच लॉन्च झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत. या चित्रपटाचं संगीत अजित परब यांचं असून भाई व्यक्ति की वल्ली या चित्रपटामध्ये इरावती हर्षेनं सुनीताबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या टीझर लॉन्च सोहळ्यात मराठी एंटरटेनमेंट वायाकॉम 18 व्यवसाय प्रमुख निखिल साने, अभिनेते महेश मांजरेकर, सागर देशमुख, इरावती हर्षे, दिलीप ताहिल, शिवाजी साटम, सचिन घेडेकर, सुनील बर्वे, अभिजित देशपांडे, पूजा सावंत, अंकुश चौधरी, प्रिया बापट यासह अनेक कलाकार उपस्थित होते. माधुरी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा सोमवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी पार पडला. यावेळी सिनेमाची स्टारकास्ट उपस्थित होती. माधुरी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मनानं 20 वर्षीय तरुणी असल्याचं मानणाऱ्या एका आईची भूमिका सोनाली कुलकर्णीनं या चित्रपटात साकारली आहे. त्याचप्रमाणे सध्या तरुण पिढीवरती उद्भवणारे अनेक चांगले वाईट प्रसंग आणि त्या प्रसंगांना सामोरे जाऊन त्याचे कशा प्रकारे निरसन करू शकतो याचं प्रदर्शन ट्रेलरमध्ये होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच क्रिकेटपटूच्या भूमिकेत मी पण सचिन या चित्रपटातून आपल्या भेटीला येतोय. नुकताच या सिनेमाचं पोस्टर लॉन्च झालं. मी पण सचिन हा चित्रपट 1 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन श्रेयस जाधवनी केलं आहे. जिमी मोरे दिग्दर्शित फाईट चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवरती लॉन्च करण्यात आला. फाईट या चित्रपटाची निर्मिती ललित ओसवाल यांनी केली असून या टीझरमध्ये आपल्या जबरदस्त फाईट दृश्यांसोबतच जीत आणि सायली जोशी हे नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. तसंच या चित्रपटामधील अनेक दृश्यांसाठी खूप मेहनत घेण्यात आल्याचं या टीझरमधून कळून येते. अभिनेता रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असणारा माऊली सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून जबरदस्त ऍक्शन आणि संवाद ऐकायला यामध्ये मिळत आहेत. या सिनेमात रितेश एक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या सिनेमात रितेश सोबत मिर्झी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री संयमी खेर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. येत्या 14 डिसेंबरला माऊली चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिनेता शरद पोंक्षे, लीना भागवत आणि मंगेश कदम यांची मुख्य भूमिका असलेलं चल तुझी सीट पक्की हे नाटक रसिकांच्या भेटीला आलं आहे. जीवनाचे विविध पैलू आणि भावना या नाटकातून अनुभवता येणार आहेत. मराठी तारे तारकांच्या दिवाळीशी निगडीत आठवणींना उजाळा देणाऱ्या स्टार अँबॅसेडर या दिवाळी अंकाचं प्रकाशन 5 नोव्हेंबर रोजी प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर येथे शिवसेना सचिव आणि सिद्धिविनायक न्यासाचे सचिव आदेश बांदेकर आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी अहिल्या झुंज एकाकी मधील नायिका प्रीतम कागणे, नायक रोहित सावंत यासोबतच प्रिया बिर्डे, प्रमोद पवार, नूतन जयंत, अमोल कागणे, निर्माते श्रीधर चारी आणि दिग्दर्शक राजू पारसेकर आणि चित्रपटाची सर्व टीम उपस्थित होती. मुंबईतील वांद्रे येथील निवासी वसाहतीमध्ये नशीबवान या आगामी चित्रपटाच्या टीमनं स्वच्छता मोहीम राबवली. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कास्तिवाल प्रस्तुत आणि अमोल वसंत गोळे दिग्दर्शित या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या भाऊ कदमचा देखील मोहिमेत मोलाचा हातभार होता. दिवाळीच्या उत्तरार्धात म्हणजेच भाऊबीजेच्या मुहूर्तावर राबवण्यात आलेल्या या मोहिमेसाठी स्थानिकांचा देखील उत्तम प्रतिसाद लाभला. व्हिडिओ पॅलेसची निर्मिती असलेले बेखबर कशी तू एक नवीन रोमॅन्टिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यामध्ये सुमित मुदगळकर आणि संस्कृती बालगुडे ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. नुकतंच याचं पोस्टर झळकलं असून लेट्स फॉल इन लव्ह अगेन अशी टॅगलाईन आहे. लक्षवेधी भूमिका आणि बंडखोर नायिका म्हणून ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं अशा ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं शुक्रवारी पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून लालनजी आजारी होत्या. तर या होत्या मराठी एंटरटेनमेंट विश्वातील काही ठळक घडामोडी वीकली टॉप 10 मध्ये. पण मराठी सिनेविश्वातील बित्तंबात आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी
आणि हा व्हिडिओ लाईक तसंच शेअर करायला विसरू नका।